नमस्कार आयच्या हिडोनाथ तुमकां सगळ्यांक येवकार आणि आज आमचे बरोबर असे गेस्ट आसात जे तसे वादा भितर बी नाशिल्ले पण जेन्ना जाता तो वाद अकस्मात जाता महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाचे अध्यक्ष दीपक ढवळीकर नमस्कार पयली पहिली दिपक दीपक बाब साधी अकस्मात तुमच्या भितर हे वाद कसे तयार जातात आणि या वादा फाटली कितें आमच्या पक्षा वाद ना पक्ष एक संघ असा चालते लोक वाद तयार करता थोड्यांक पक्ष नेस्तुबूत जाल्लो जाय नष्ट जाय कारण ह्या पक्षात पसून एक महत्व असा आणि त्या खाती तो नेस्तबूत जितलो जाता तितलो विरोधकां बरो असता त्या खाती तो भायल्यो शक्ती आमच्या पक्षाक वावुरता भायली शक्ती कोण आता भायली शक्ती म्हणजे आज जे सरकार आसा सरकारातले काही लोक आसात आणि इतर पक्षातले आणि लोक ते मिळून एक वेगळेच एक व्यवहार सुचना करता हाका कसो कमी करप आणि प्रत्येक फावटी असेच झाला पक्षाची पक्ष बरो संघटीत जन चल लागला की कोणतरी घाल घालता कारण एक प्रादेशीक पक्ष म्हणून गेली अठ्ठावन्न वर्ष गोयात अजून काम करता थोड्या तो नाका झाला ह्या प्रादेशीक पक्षाक घेऊन बी जे पी गोयात आली बी जे पीक मोगो पक्ष म्हणजे खरी आवय गोंयांत हात धरून आली वाढली खंयी तर आसत तांकां हातात धरून त्या आवयकूच काबार करपाक उठल्या अशी परिस्थिती आज असा स्पष्ट सांगपाचें म्हणल्यार मागीर कोणाचोय हात धरू आणि पक्ष एकसंघ असा सेंट्रल कमिटी भीतर कांयच ना वर्किंग कमिटी भीतर कांय ना आणि आमच्या जनरल बॉडीतु वाद भायलो बायो एक्सपेल केला न्ही मार्चात ते एक्सपेल केलो आम्ही किद्याक तर पार्टी एंटी पार्टी ऍक्टिव्हिटी त्यांनी केल्यो शिरोडे जेन्ना मगोचं उमेदवार असता जे बी जे बीजेपीचे व्यासपीठार चट्टा आणि भाषण उमेदवारा उमेदवाराविरुद्ध ही पार्टी एंटी पार्टी ऍक्टिव्हिटी म्हणजे एक जनरल सेक्रेटरी तो वयर जोडून भाषण करू शकता मगोचं त्याला स्ट्रेट आम्ही मागी बरे त्याला आम्ही लेटर देऊना म्हणून परत परत पेपर येतात जे मिटिंगे बसून आम्ही प्रश्न विचारले त्याची उत्तरं तो सेटिसफेक्टरी दिवपाक शकलो ना एकलोच आपण गव्हर्नर आणि सभापती लॅटर बरोवन दिता की करपॉन्डंट हे आपल्याकडे जाऊचे पर्सनल पक्षाकडे जाऊचे नी अशा मनशाक एंटी ताका तुम्ही विचारल्या किती दिल्या तो उत्तरूच दिनाशिल्लो पार्टी तर सांभाळतो पार्टी तर आम्ही सांभाळतो जाल्यार अशी एक्शन घेऊची लागली युनेनिमियसली एक्शन घेतले त्याचे दोन ना केले मिटींगेक सगळे रिकॉर्ड आणि हे तो की आपल्या काढलोच ना म्हणून किती म्हणतो त्याची ती आयडोंट नोकरी काढला हे त्याक खा मिटिंगल्यान काढल्या बरोबर उठून गेलो हे त्या खबर असा आता तो तर विसरता आय डोंट नो वॉट इज मेंटल पॉवर यू शूड चेक जाय आज जिल्हा पंचायत निवडणूक आम्ही त्यांना फाईट दिली सावड् फाईट दिली उलटी पोंडाक फाट दिली त्याचं कोणाक तरी धरून जाय काढपड्यात दोनशे मतांनी पडलो सीट सो त्याच्या फाटल्यान कोण असं हे सामकें सिद्ध जाता न्ही आम्ही पेडणे फायट दिली मांद्रे फायट दिली सो त्याच्या फाटल्यान कोण असं हे तुका कळटा सांगपाची गरजच ना हांव मागता राजकीय पक्षांनी स्वतंत्र आपले अस्तित्व दोरपे दुसऱ्याचे नजर न्ही नाही हांव मागतां मागता या पक्षाकडे पण त्यांना इतली जाण सगळेजण एक सही बी मारून तो एक विश्वास प्रस्ताव ता एक दोन मुद्द्यांचे एक मॅच आणि सत्तावीस जणांनी साईन मारल्या ताका तुम्ही रिस्पॉन्ड कसे करतात सत्तावीस जण कोण ते नाच झाले दाखवते तुका पाहिले हवे तू पुढे येणे या सत्तावीस जण पहिला मी ते मग त्याचे नाव गाव किती आसा अरे कोणाकूय तरी आपला मेंबर झाला मतदार मतदारसंघात तो मेंबर हा मेंबर आसा जनरल बॉडी आसा हे पण तुका दाखोवपाक मोदता ह्या mm. ह्या कॉन्स्टिट्यूशन जनरल बॉडीचे डेलिगेट्स असतात आणि जे डेलिगेट्स असतात ते प्रत्येक मतदार संघातले तीस ते चाळीस जाण असतात आणि हे डेलिगेट्स प्रत्येक तीन वर्सांनी रिव्यू करता कारण कोण पक्ष सोडून गेले असता कोण एक्सपायर जाल्ले असता ते रिव्ह्यू करता आम्ही आता आम्ही रिव्यू केले दोन हजार अठरा केले दोन हजार बावीस रोखडी इलेक्शन जाय जा दोन हजार एकोणीस दोन हजार अठरा आणि एकोणीसपर्यंत आम्ही हे रिव्यू केले म्हणजे फाटले कोण असा ते डेलिगेट उरना आम्ही कमिटीची मिटींग आपयता त्या मतदारसंघात वचून बरोबर बसता कोण असा कोण ते ना ते पळयता कोण नवे घालता आणि कमिटी तयार करता ती कमिटी त्या कॉन्स्टिट्युन्सी वरात आता हे तर हेलिगेट दोन हजार सातातले दातले असत जर व्हॅल्यू ना

पासश जाण आसा ते थंय ठरयता थो आमी हे लोकूच एकलो येता आनी कितेंय करना लोक सारको तो कितें करता ते आमचे कडेन पासश्ट लोक आसा आज वर्कींग कमिटी आनी सेंट्रल कमिटी दे डिसायड द थिंग्स एकाधिकार एकादाय शे केन्नाच करूं ना ते कितें डिसिशन घेता ते तुजे कडेन आमी चवदा जाण सय मारता आनी मागीर वर्कींग कमिटी व्हरता देर वी कन्फर्म इट आनी ते सगळीं डिसिशनां मागीर जनरल बॉडीत व्हरपाची तांचं एक आर्ग्युमेंट आहे की डिसेंबरात जर कार्यकाळ सोप हॉविड आयो तुम्ही तीन महिने आर्ग्युमेंट मार्च मार्चांड डिसेंबर सोप बरोबर असे किती जानेवारीत आम्ही इलेक्शन घेवपाची डेट फिक्स केली इथल्याच झेडपी इलेक्शन डिक्लेअर झाले ऐकले मार्च बावीस तारखे बरोबर मार्च बावीस तारखे झेडपी इलेक्शन करून आम्ही एप्रिला परत डेट फिक्स केली इलेक्शनची अध्यक्षाची इलेक्शन डेट फिक्स केली एप्रिल पण बावीस तारखे इलेक्शनच जाऊ ना कोविड झालं आम्ही मागी ऑक्टोबर कळयले की आम्ही इलेक्शन केंदा घेऊ काय म्हणून अशी अशी परिस्थिती इलेक्शन कमिशन सांगले तुम्ही कोविड आसा रावा म्हणून कडेन सगळी लेटरां आसा परत आम्ही पयर कळयले किती डिसेंबर नोव्हेंबर कळयले वशी वशी की अशी अशी परिस्थिती आता म्हणजे आम्ही किती केले डेप्यू कलेक्टराकडे आम्ही लेटर केले आम्ही परमिशन मागले आमका जनरल बॉडी घेऊन पण सातशे जणांची जनरल बॉडी घेऊन आम्हाला परमिशन कोणीच देऊ ना जनरल बॉडी मेंबर में सातशे सुमार असा सातशे ते आठशे किरे थंय एस ओ पी आशिल्लो फक्त शंभर जणां भितर घेवपाचे किरे म्हण परत आम्ही लेटर केले की आम्ही असे असे झालं तेव्हा आम्ही किती करू तर जे आमक पहिले लेटर आयले इलेक्शन कमिशनाचे की आता तुम्ही बावीस फेब्रुवारी पहिली इलेक्शन घ्या आणि नवी कमिटी कळया त्याप्रमाणे म्हणतात खुकिल्ली ना तुम्ही खैर तुमच्या पक्षाच्या संविधानाचे उल्लंघन केले क्लिअर अबाउट व्हेरी ठाम असा आता तुम्ही म्हणतात की हे सगळे तुमचं पक्ष सोपव चालला आणि कारण तुम्ही कोणाक तरी त्रासदायक ठरता एकोणीसांनी दोन हजार विसां जागो जाता हे विचार कर मरे म्हणजे आता इलेक्शन दोन हजार बावीसां आले जेडपी आमची ताकद पळली हां कोणाक कमी कोणाचो वापर मागीर तांगे तो एक सदांचो इश्यू असता की पार्टी फक्त ढवळीकरांची जाऊन पडले ना पार्टी ढवळीकरांची का काल तुवें येऊपचे हो फोंड्या आमचा प्रोग्राम पयर पेडणे आशिल्लो बरे बरे लोक सगळे भितर उगीच सरले ढवळीकर पार्टी म्हणून सरल्या मोगो पक्ष म्हणून सरल्या किरे काँग्रेस पदाधिकारी भंडारी समाजाचे अध्यक्ष उमेश बाब कि्याक आयले ते सगळे काल शंभर दोनशे लोक आशिल्ले पेडण्या किती फोडे काल तुम्ही येऊन पळपे यूथ जे आयल्या ते सगळ्या धर्माचे समाजाचे यूथ भात सरल्या कि्याक सरल्या ते ढवळीकर पार्टी म्हणून सरल्या काय मोगो पक्ष म्हणून सरल्या मोगो पक्ष खूप जुनो पक्ष लोकांच्या का कार्यकर्त्या कार्यकर्त्यांच्या कार्यकर्त्या लागून हो पक्ष आजपर्यंत उरला आमच्या लागून ला तळगळात त्याचे कार्यकर्ते असा शिव निशाणी जी ते ती तुक खबर असा प्रत्येकच्या रक्तात आता एक एक, एक मुद्दा बाबा विचारचे दिसता की ते म हे झेडपी इलेक्शन तुमक अपेक्षा की तुमचे आठ नऊ येत कित्याक आता तीन योप ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट परफॉर्मन्स झाला So की, की त्या ले, ची, सो लागू किया पडले ते दोनशे दीडशे मतांनीच पडले पडले स्वतःची विधानसभेचे इलेक्शन आहे साठ सासष्ट मतांची नी असं पडलो म्हणजे जो जिता वो सिकंदर ते बरोबर पण पार्टीक मतं कितली पडल्या पार्टीन परफॉर्म कसे केला हे बी इम्पॉर्टंट असा पण त्या बाबतीत प्रत्येक कडे आम्ही प्रचार करनासतना आठ भितर इलेक्शन डिक्लेअर नासतना आमी नसताना आम्ही मेळनासतना आमी नाडर भोंवलेत ना अशी मतं पडप इट इज अ पॉजिटीव सिग्नल टू द टू थावजंड ट्वेंटी एक गजाल कळना ती कितें काँग्रेसी बरोबर फाटले ब इलेक्शनात इतर अरेंजमेंट अरेंजमेंट म्हणून एक नाटक चल अरेंजमेंट माहिती काँग्रेस सांगता आम्ही हांग एमजी कडे अरेंजमेंट केले हांग एमजी कडे कसली अरेंजमेंट आय डोंट नो व्हॉट दिस इज आम्ही काय काय सांगू ना काँग्रेसीचे सगळे सिनियर लिडर सांगता गड़ी। अरेंजमेंट केले आणि यू आर फ्लॅटली डिनाईंग खूप कसलं अरेंजमेंट खूप गेलं त्याने मग खबर ना आम्ही मात्र त्यांना अरमळा एक सपोर्ट दिला आणि ते निवडून आल्या बाकीकडे त्यांनी सपोर्ट देऊ ना किती त्यांना सपोर्टच देऊ पाहिजे ना त्यांना त्यांचे राजकारण आम्ही तरी त्यांना दिलो आम्ही मागिल्लो पण त्यांनी काही उतरूच ना तुम्ही किती म्हणतात तुमचं काँग्रेसी बरोबर एक फॉर्मल अरेंजमेंट करपाची तयारी आशिल्ली काँग्रेसीन रिस्पॉन्ड केलं ना ना आमची नाशिल्ली पण त्या वेळा सिट्युएशन तयार दोन बी जे पीचं कॅन्डिडेट कडे दोर एक त्या मतदारसंघात एक ठरता किती ते मांद्रे आता त्याचं काँग्रेसचं आमच्या बरोबर आयो पण काँग्रेसीन थोडा सपोर्टच करू नपक्षा सपोर्ट केलो म्हणून एकशे पंचवीस मतांनी पडलो अशे झालं आता बारोड्या नाही हे हांव किती विचारता प्रश्न हा फाटल्यान एक, फाट एक साधू उद्देश असा कारण अरेंजमेंट ही गजाल हांवें पहिले फावट आयकली ना ही हांवें प्रॅक्टिकली दुसरे काय तिसरे फावटी ऐकल्या त्या दोन हजार सतराच्या इलेक्शनाक फ्रेंडली म्हणटा ते खूळ तयार झाले ताजे उपरांत आता बाय इलेक्शनाक तर भयानक गजाल पहिली की काँग्रेस तुमची विरुद्ध शिरोड्या कॅन्डिडेट घालता मांद्र्यां अरेंजमेंट म्हणतात मापशा आणि किती तरी चलना पण आम्ही काय स्टेटमेंट दिवना आणि म्हणू बी न आम्ही काही स्टेटमेंट दिना म्हणूक ना, ना।, ना, ना। त्यांच्या चलता ते त्यांना खबर तुम्ही म्हणतात बाय इलेक्शना टायमार मांद्रे काय नाशिय मांद्र्यां मांद्रे ना पण अरेजमेंट मांद्रेचो उमेदवार मोगो ते न्ही तुमची बाई इलेक्शन झाले जे तुमची बय इलेक्शन झाले शिरोड्या ह शिरोड्या झाले त्यांना मांद्र्यांनी काँग्रेस म्हणाले मोगो बरोबर अरेंजमेंट केलं म्हणून ना मांद्र्या आम्ही त्याला सपोर्ट अरेंजमेंट दिरेंजमेंट त्या व्यक्तिक सपोर्ट दिंडेपेंडेंट मांद्र्या लक्ष आले तुझ्या मांद्र्या आम्ही व्यक्तिक सपोर्ट दिलो म्हणून जिताक साडे नऊ हजार मतं पडली काँग्रेसी बरोबर काय ना कायच ना सर एक लोकांना प्रश्न पडतो की जर असं जर आसा आणि तुम्ही स्वतःक जर विरोधक म्हणतात आणि भारतीय जनता पक्षाचे विरोधक म्हणतात हे असंघटीत विरोधक सत्तेर येऊप शकतात किंवा एकसंद भारतीय जनता पक्षाक टक्कर दिवप शकतात हजेर मतदारांचा विश्वास कसं बसतो आमचे जे कॉन्स्टिट्युएंसी असा बेजीक कॉन्स्टिट्युएंसी असा थंय मोगो पक्षाचे मतदाराचो फुल विश्वास असा पण काँग्रेस अर्धी एमजी थोडी आहा आणि बी जे पी आह थं लोक हे असे असंघटीत जाता त्यांना काही कळना किती करचे म्हणून त्या खातीर येवपाक जाय की असे अशें असे थरोया ते अजून येऊ येवना इलेक्शन वेळ असं इलेक्शना मार्च दोन हजार बावीस जी दोन इलेक्शन झाली थंय आमक तशी काय आम्ही करूकूच ना तेच म्हणतात करूकूच विरोधकांनी एकटा येऊची गरज असा काय ना असा हे तर भाजपाक आम्ही टक्कर दिले असत तर विरोधक एकठे येऊ जाय हे डेफिनेटले असा आणि सगळे येऊ जाय भले आम्ही काँग्रेस आयले आणि आपण आपले हे केले जे आम्ही फेल झाले किंवा नाजाल्या मगो पक्षाकडे इतलेच सीट बाबा तुम्ही करा इथले असेल आम्ही करता ही चॅरिटी आसपास जाय जर क्लॅरिटी की जाता सांग्यार काँग्रेसो म्हणून आसता एका पुढाऱ्याचो आसता मागीर काँग्रेसी कितें म्हणटा त्या पुढाऱ्याचो मरे तो आमी कितें मत मारू अशी परिस्थिती जाता आनी त्या खातीर तशें आसूं जायना स्पश्टपणां हेतूंत जाय क्लियर विरोधक आणि एकत्र येऊ जाय बाबा मोगोचे खंय असा मतदार काँग्रेसचे खंय आहा आणि खंयच्या पक्षाचे खंय असा रिटीन स्ट्रॅटजी जावपाक जावपाक जाय पण एक असा तुम्ही अरेंजमेंट ना म्हणे पण लोकसभेक तुम्ही काँग्रेसीक त्याक दिलो नी

इतली झेडपी इलेक्शन कमी कसे झाले किरे त्यांचे त्यांची एक संघ ना प्रत्येकची वेगळीवेगळी वक्तव्या आमक पेपरार दिसून येतात मोगो पक्षात तसे ना मगो पक्षात फाईट सगळे सगळं आणि एक संघ असा मोगो पक्ष जादो असो आणि आता आम्ही वाढोवचा प्रयत्न आमचा चालू असा आम्ही पेडण्या मांद्र्या फोण्या शिरोड्या म्हण मडक प्रियोळ सांवडे कुडचडे हंगामी पहिनी आमच्या आमकां टायम असा बसोवपाक या तीन ते चार म्हयन्यांत आम्ही आमच्या थंय आज रवी नायकाचे पूत भारतीय जनता पक्षात गेल्यात हे पळतगीर तुमकां फोण्या एक व्हडली ऑपॉर्च्युनिटी दिसपा लागल्या हय आज फोण्या काँग्रेसो मतदारूच ना झाला तो काँग्रेसचं मतदार काय रवी नाही का मतदार असं नाच सत्तर तो तोच म्हणतो ते पुढाऱ्याचं मत पुढ्या त्या पुढाऱ्याचं मतदार त्या खातीर ते लोक आज आमकां मेळ्ळ्या म्हणून आम्ही स्पष्टपणे आज कुर्टी सवेरे कुर्टी हाडूंक शकले सीट ते स्पश्ट जाता न्ही विरोधक एक कडेन जावन सुद्दां आमी जो सीट हाडप म्हणजे आमचें महत्व कितले थंय आसा हें आमकां कळटा न्ही थंय फुडें कशें काम करचें आमी थारोवपाचें सीट आमचे कडेन आसा तो आणि आम्ही निवडून आम्ही थंय प्रयत्न केले परत एकदा निवडून येऊ नियू शकता आम्ही भाजप आणि मग युती करून लवू मालेदार निवडून आयल् त्याच पद्धतीन आता आमची स्ट्रेंथ काँग्रेस जर थं जाल्यार आमची स्ट्रेंथ डेफिनेटली वाडटली बारा हजार मतांची वतली बारा हजार मतांची वतली तुमी तुम्ही कॉन्स्टिट्युएन्सी कॉन्स्टिट्युएंसीत हा पळय कारण आज परिस्थिती अशी आहे की प्रियोळ तुमची बेज आसा मडकय डेफिनेटली तुमची बेज असा शिरोड्या तुमची बेज असा जे तुम्ही फाटले इलेक्शन दाखवून दिले हय सो so, सावटी सुद्धा आम्ही दाखयल्या पण माझे कमी पडल्या so, हय सो फोण्या एक एक जागो असा आशिल्लो जय रवी नायक सारखं हेवीवेट वेट आशिल्लो आज तुमका ती चॅलेंज दिसना ओके okay, फाले रवी ओके okay, फाले रवी नायक किंवा कोणी आणि जर बीजेपीक त्याकु दिलो समजा कॅन्डिडेट नाथे आज काँग्रेसीत झाले पण समजा फाले रवी नायक प्लस बीजेपीची स्ट्रेंथ ोंडा ते आता पैसे दाखवलं ने झेडपीक झेडपीक दाखली नी फोंडा एकले वचून म्सिपाल्टीत सात सीट हाडिल्ले एकला चलोरी सात सीट सीटी हाडिल्ली पंधरातले म्हणजे तेना स्ट्रेंथ आणि आज किलिशी वाढलेली असा त्याच्या hmm. पेक्षा आणि कुर्ती आम्ही जिल्हा पंचायत हाडली जिल्हा पंचायत आम्ही कसं हाडलो पाचशे सशे मतांनी पूण थोडी दगाबाजी मगो पक्षातल्या ही जागाबाजी जाताच ती जाऊन सुद्धा पाचशे मतांनी हल्ली एक बग मुद्दा में गजाल कि एक गजल सांगत की एक तुमचं हावेस आशिल् की तुमच्या पक्षाचं परत मुख्यमंत्री जावचं आणि सुदीनबाब मुख्यमंत्री जावचं आज परिस्थिती भयंकर बदलल्या आज हो हावेस असा काय तुम्ही म्हणतात की ओके पहिली भारतीय जनता पक्षा कसे हरवप आप। ते आपली आपली संघटना कशी घट करून आपण आपल्या पक्षातले आमदार कसे निवडून हाडप आणि त्याच्यानंतर दुसरी रणनीती मुख्यमंत्री चावप काय ना गोवा म्हणजे एक चान्स कोण के मुख्यमंत्री जगू नको किती भाजपाक तेरा आले बारा झाले हा पण आज तीस झाले किती भाजपा सत्तेर येऊ नाशिल्लो लोकांनी मतदान भाजपा विरोधी केले हे अजून लक्षात दोरा दोन हजार सतरा भाजपाक मतदान करू नश्ले पण तरी फाटल्या ले। दारातल्या ते आयले आणि तीस केले म्हणजे त्यांचे लोकशाही तत्व खेले ते आमक खबर ना आज सभापती डिस्क्वालिफिकेशन दिना सुप्रीम कोर्ट डिस्क्वालिफिकेशन दिना आ हका आम्ही किती म्हणूया त्या डिस्कॉलिफिकेशनच्या मुद्द्याचे मुद्दा पाहिजे की असे की फस्ट टाइम तुमचे तीन आमदार आशिल्ले तुम्ही जेव्हा विधानसभेक त्यांनाही तुमचे तीन आमदार आशिल्ले पण ते टू थर्ड करून फोडपास शकले ना घडये कारण आणि सुदीन बाब आणि तिसरं बाब सो आज मना एक खल असा की खरी फॅमिलीच्या भायलो मनीस जर पक्षाच्या तिकीटीचे आमदार झालो जर ताजी शाश्वती कमी म्हणून केन्हा फुटून वचपूक शकतात असे बी दिसता आम्ही किती करताले आयतो उमेदवार पळयताले बाबू गागावकार दीपक पाऊसकर सारख जिखपी पळयताले विनेबिलिटी विनेबिलिटी आणि त्या तिकीट दिश्वासचे पण ते आज मोगो पक्ष तसे करना आज मोगो पक्षाने पण कॅनिडेटी उमेदवार काढल्या पेडण्या काढला मांद्रे काढला फोडे काढला प्रियोळ असा ह्या हांगा आसा मागीर बिचोली नरेश सावळ आसा अशे टेंटेटीव उमेदवार केले आनी तांकां एक वर्सा तो उरला काम करपाक दिला सो ते उमेदवार सावळ ठामपणान आसा तुमचे बरोबर आज सुद्दां मेळ्ळा म्हाका सकाळी आनी ते उमेदवार आज काम करता एम जीचे आपल्या मतदारसंघांत निवडून येवपा खातीर प्रयत्न चालू केल्या फुडल्या निवडणुकीक फाल्यां जर निवडून आयलें तें फुटची ना किदें तें फुटचें ना, ते ते ना जें के काम केलो कशें एमजी खातीर काम केल्लो मनीस आसा पळय तो अजून फुटूंकूच ना हे फुटल्या कशे बायलांय आयल्या आं तिकेट घेतल्या जिकून आयल्या स्वार्था खातीर दुसऱ्या पक्षांक गेल्या हे ह्या आज चिंतून आयल्या पळय फुटतले जाल्यार आतांच आमीश ताकून फुट्टले आशिल्लें तें जिताक कितलो त्रास केलो पळय बघू पक्षाक वचूं नाका प्रवेश करूं नाका म्हणून खूब त्रास केलो जिता पण इलेक्शन वेळ त्या वरून इकॉनॉमिक सेलात बसवलो म्हणजे अशे त्रास करून ते जिंकतले मतदार संघात मतदारसंघात बसतक अठरा का एकोणीस इनकम टेक्सच नोटीस आलो किरे प्रत्येक फाटी हजेरी लाव प्रत्येक फाटी तू ऑफिसात ये अशे दे। त्रास देऊन इलेक्शन जिंकले फ्री फेअर करतो आणि त्या कार्यकर्त्या मधीतल्यानच लिडर्स तयार करप हे केल्यावरच आमदार एक कडेन उरतो उरतले म्हणून सांगता नी हे लिडर तयार करप आणि आम्ही कितले वर्सां आता आता म्हाका आणि पाच वर्सां खूप जाली सुदिना गोय आणि मॅक्झिमम हो पक्ष फुडें कोणी तरी चलोव जाय त्या खातीर हे लिडर तयार जावपाक जाय आनी आज आमची तशी रणनीती आसा आनी त्या पद्दतीन आमी आज गेल्या फक्त आतां कितें जालां आमचें इलेक्शन घेवपाचें उरलां तें आमी जानेवारींत घेता आणि जी कोण कमिटी येतली ती ते पुढे वरतली एक मुद्दा विचारचे दिसता की युतीचा प्रश्न आज तुम्ही म्हणतात की काँग्रेसी बरोबर कसलीच अरेंजमेंट ना काँग्रेसीन जरी उल तरी तुमच्या वटेच्यान काय ना आणि एक प्रश्न येता की जर युती करपाची आज मगो पक्ष परत भारतीय जनता पक्षा बरोबर युती करपाक कृश्न कांयच ना काय तीस आसा आनी लोक म्हणटात तुमी कायी सरकारा आशिल्ले काय सरकारा आशिल्ले आरे आशिर्वाद ह्या सरकारा वच्ची ना आज गॅरंटी कितें वयच्या आतां आसता आतांच्या सरकारा वचपाचो प्रश्नच ना वच्ची ना पळय पुडार कोणी थारुना लोकां लोकांनी मतदान करप लोकाचो मतदार हो लोक न्ही मतदार हो मतदार हे कोणाक निवडून हाडटा हजेर त्याने तर पयरचे सारखे केले कोणाक बहुमत दिवना गोंयच्या पुडारा खातीर गोंयच्या भल्या खंय तरी सरकार हे स्थापन कांय राष्ट्रपती राजवट लावून दवरचल तूं कांय इलेक्शनां वतलो परत तुझ्या हट्टा लागून हाव आज राजकारणात किती येता हांव आज निवडून आयलो माझी जबाबदारी गोयचे हित जबाबदारी प्रिप अलायन्स भारतीय जनता पक्षा बरोबर अशक्य तर जावचें ना काँग्रेसी बरोबर काँग्रेस अजून उलवणी जाऊ ना बट युअर ओपन कम बट युअर ओपन वी आर ओपन ऑफ कोर्स तुम्ही तुम्ही आज उलयताना दिसता की भारतीय जनता पक्षाचे तुम्ही दार बंद केला पण काँग्रेसी कडे तुम्ही जनेल तरी उडी दवरला दवरला पोझिशनात एक कडे येऊचे या भूमिकेचे तुम्ही असा असा जर तर खरेच भारतीय जनता पार्टी तितली स्ट्रॉंग गोया ना अजून सांगता तीस जिंकले ते खयचे तीस वोटिंगूच जाऊ ते जिंकतलेत नी आणि कोणा सगळ्या काळोखात का दवरल्या त्यांची सरकारी यंत्रणा सगळी घेऊन भोवताले दुसऱ्या भोवपा दिनाशिल्ले लास्ट अशे असेंब्ली इलेक्शन जावचे ना किदें म्हाका म्हाका शिरोडे उडोवपाक सगळे सगळो ताफो थंय गेल्लो हांव बाबडो या, एक हांव एकलो पडलो हांव बाबडो म्हण हांव एकलो पडिल्लो किदें तरी पूण चाळीस साठ सत्तर मत म्हणजे लोक कितले नाराज आसा हेचो अनुभव घे म्हाका लास्ट एकूच सांगात फाली जर असं जर प्रसंग आयो जर मगो ऑन मेरिट नॉट जस्ट बिकॉज एक लागून बट मेरिटाचे आज तुम्ही कितली विधानसभा सिटां समर्थपणान गोयक लढोव शकता आम्ही सध्या तयारी आयच्या घटकेक आज पाच मतदारसंघ तयार केले परत आणि हा सांगता तुमक्या आम्ही पंधरा आमच्या लक्ष असा

Pleasure talking to you. Thank you. <laughs>